कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही, तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत। मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनल वर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वसंत पाटील, श्रीमती लीलावती व्यंकटेश करगुप्पीकर प्रौढशाळा अगस्त्य तालुका जिल्हा बेळगावी। तर आज आपण या ठिकाणी इयत्ता 8वी समाज विज्ञान या विषयाच्या पुस्तकाचा आपल्याला आतापर्यंत परिचय झालेला आहे, तरी सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला या पुस्तकाविषयी सांगू इच्छितो। तर इयत्ता 8वीचं समाज विज्ञान पुस्तक जे आहे यामध्ये एकूण 6 भाग आहेत, इतिहास, राजशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि व्यवहार अध्ययन। तर या 6 भागापैकी 5वा भाग जो आहे तो म्हणजे अर्थशास्त्र, आणि आज आपण या ठिकाणी अर्थशास्त्राविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर थोडक्यात मी तुम्हाला अर्थशास्त्राचा परिचय करून देऊ इच्छितो। तर माणूस म्हटलं की माणसाच्या विविध दैनंदिन गरजा आहेत, आणि या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपणाला वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवर अवलंबून राहावं लागतं। आता पहा, वस्तू आणि सेवा या ज्या आहेत यामध्ये वस्तू ह्या भौतिक स्वरूपात किंवा प्रत्यक्षात दिसणाऱ्या गोष्टी आहेत। उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो अन्न, वस्त्र, निवारा, कपडे, पुस्तके, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची अवजार, ह्या सर्व वस्तू आहेत, यांना आपण वस्तू म्हणू शकतो। दुसरा आहे सेवा। आता सेवा ह्या न दिसणाऱ्या पण मानवाच्या जीवनात अतिशय आवश्यक अशा गोष्टी आहेत। यामध्ये सेवा ज्या आहे ह्या सेवामध्ये आपण वीज सेवा म्हणू शकतो, वाहतूक, शिक्षण, आरोग्य अशा सारख्या अनेक सेवा आहेत। या सर्व सेवा ज्या आहेत या सेवांचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये तितकाच उपभोग घेणं आपल्याला गरजेचं आहे। तर या वस्तू आणि सेवा ज्यांचा वस्तू आणि सेवांचा आपण जो उपभोग घेतो त्याला आपण ग्राहक म्हणू शकतो किंवा उपभोक्ता म्हणू शकतो। आणि या वस्तू आणि सेवा जी व्यक्ती तयार करते, निर्माण करते, त्या व्यक्तीला आपण उत्पादक म्हणू शकतो। आणि ह्या वस्तू उपभोग घेणारे उपभोक्ता झाले, निर्माण करणारे उत्पादक झाले, पण या निर्माण केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू उपभोक्त्यापर्यंत पोहोचवणं हेही तितकंच गरजेचं आहे। आणि त्यासाठी म्हणून तिसरा महत्त्वाचा घटक येतो यामध्ये, वितरक। आणि वितरक, या वितरकामुळेच या वस्तू उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे केलं जातं। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत ह्या उपभोक्त्यापर्यंत पोहोचवणं हे वितरकाचं जरी काम असलं तरी उपभोक्त्यानं ह्या वस्तू कशा पद्धतीने घेतल्या पाहिजेत हेही आपण जाणून घेणं गरजेचं आहे। प्राचीन काळापासून एक प्रकारचा व्यापार जो आहे हा व्यापार चालतच आलेला होता, पण या व्यापारामध्ये, या व्यवसायामध्ये वेळोवेळी अनेक बदल होत गेलेले आहेत। आता पहा, प्राचीन काळी सुद्धा वस्तूंचं उत्पादन केलं जात होतं, उपभोक्ता त्या वस्तूंचा उपभोग घेत होता, पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती। त्यावेळेला लोक एक दुसरेकडून म्हणजे देवाणघेवाण पद्धतीनं वस्तूंचा उपभोग घेत होते। या देवाणघेवाण पद्धतीलाच आपण बार्टर सिस्टीम असंही म्हणू शकतो। पण आज देवाणघेवाण पद्धत पूर्णपणे नामशेष झालेली आहे, कारण आज वस्तू प्रत्येक वस्तूची ठराविक किंमत ठरवलेली आहे, आणि ती किंमत अदा केल्याशिवाय किंवा ती किंमत पोच केल्याशिवाय आपल्याला त्या वस्तूचा किंवा त्या सेवेचा उपभोग घेता येत नाही। आणि म्हणूनच माणसाच्या जीवनात पैशाला महत्त्वाचं स्थान आलेलं आहे। आता हा जो पैसा आहे हा पैसा आपल्याकडे कसा येतो,
आणि आलेल्या पैशाचा विनिमय कशा पद्धतीने करायचा हे याविषयी जी पूर्ण माहिती आम्हाला ज्या शास्त्रातून मिळते त्यालाच आपण अर्थशास्त्र असं म्हणू शकतो. आणि हेच अर्थशास्त्र मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग बनलेला आहे. आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी अर्थशास्त्राचा अभ्यास माहित झालेला आहे, पण याच अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्या भारतातील जे पहिलं राज्यघराणं म्हणतो मौर्य साम्राज्य, या मौर्य साम्राज्याच्या कालावधीत चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये कौटिल्याने अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचाही आज आपल्याला अतिशय उपयोग होत आहे. सध्याची आपली आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी या मौर्याच्या अर्थशास्त्राचा सुद्धा आपल्याला उपयोग झालेला आहे. तर पण याच अर्थशास्त्राला वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपले विचार मांडलेले आहेत, त्यांनाच आपण व्याख्या म्हणू शकतो. आणि ह्या अर्थशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्यामध्ये ज्यांना आपण अर्थशास्त्राचे पितामह म्हणू शकतो असे ॲडम स्मिथ यांनी या अर्थशास्त्राला काय म्हटलेलं आहे, तर अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास. ॲडम स्मिथ यांच्या मते काय म्हटलं गेलेलं आहे, अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास. आता संपत्ती म्हणजे नेमकं काय आहे, संपत्ती यामध्ये पैसा आला, अडका आला, जमीन जुमला आला, सोनं आलं, दागदागिने आले, ह्या सर्वाला मिळूनच अर्थशास्त्र असं ॲडम स्मिथ यांनी म्हटलेलं आहे. तर आणखी एक अर्थशास्त्रज्ञ आहे अल्फ्रेड मार्शल, यांचं म्हणणं असं आहे की मानवी जीवनातील सामान्य व्यवहारांचा अभ्यास करणे म्हणजे अर्थशास्त्र. पाहिलं दोन अर्थतज्ञांच्या विचारामध्ये किती बदल आला पा. एक अर्थतज्ञ काय म्हणतो, संपत्तीचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र. तर दुसरा अर्थतज्ञ काय म्हणतोय, मानवी जीवनातील सामान्य व्यवहारांचा अभ्यास करणे म्हणजे अर्थशास्त्र. याचाच अर्थ आपणाला प्रत्येक अर्थतज्ञांची व्याख्या ही थोड्याफार प्रमाणामध्ये वेगळीच दिसून येऊ शकेल. तर अशा वेगवेगळ्या अर्थतज्ञाने वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थशास्त्राच्या व्याख्या केलेल्या आहेत. तर आपण इतकंच समजून घ्यायचं आहे, अर्थशास्त्र म्हणजे आपल्या पैशाविषयीचा संबंधित अभ्यास जो आहे त्यालाच आपण अर्थशास्त्र म्हणू शकतो. हे आपण इथं जाणून घेतलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अर्थशास्त्र हा शब्द आपल्या मराठीत आला कसा, कशा पद्धतीनं अर्थशास्त्राला आपण मराठीत आणलेला आहे. वा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तर अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्र हा शब्द इकॉनॉमिक्स या इंग्रजी शब्दापासून मराठीत आलेला आहे, पण इकॉनॉमिक्स हा शब्द दोन वेगवेगळ्या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. आयकॉस आणि नॉमस अशा दोन ग्रीक शब्दापासून इकॉनॉमिक्स हा शब्द झाला. तर यामध्ये आयकॉस म्हणजे कुटुंब आणि नॉमस म्हणजे व्यवस्थापन. याचाच अर्थ काय होऊ शकतो, कुटुंबाचं व्यवस्थापन. म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे कुटुंबाचं व्यवस्थापन हे इथं आपण सहजपणे सांगू शकतो. अर्थशास्त्र ही कुटुंब व्यवस्थापनाची एक कला आहे असंही म्हणू शकतो. आता पहा, कुटुंब म्हणजे ठराविक लोकांपुरतं मर्यादित असतं. एखाद्या कुटुंबामध्ये 5, 10, 15 लोक असतात, त्या कुटुंबाचं व्यवस्थापन करणं हे त्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते. तशीच जबाबदारी संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालवणे, संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था चालवणे हे आपल्या सरकारचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण जशी कुटुंबाचं व्यवस्थापन करतो तशा पद्धतीनंच आपल्या देशाचं हे आर्थिक व्यवस्थापन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी म्हणून सांगतो, तर प्रत्येक भारतीय नागरिकाला अर्थशास्त्राचं महत्त्व माहिती असणं गरजेचं आहे. तर हेच अर्थशास्त्राचं महत्त्व किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास आपण का केला पाहिजे पहा. तर पहिलं आहे, आपल्या देशात असलेल्या ज्या मानवाच्या असलेल्या ज्या अमर्याद गरजा आहे, या अमर्याद गरजांच्या तुलनेत जी साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीच्या कमतरतांचं परीक्षण करणे. काय सांगतो पहा, आपल्या मानवाच्या ज्या अमर्याद गरजा आहेत त्या गरजांच्या तुलनेत
कमतरतेत असलेली साधन संपत्ती जी आहे त्याचं परीक्षण करणे हे पहिलं आपलं अर्थशास्त्राचं महत्त्व आहे. दुसरं आहे साधन संपत्तीच्या वापराला प्राधान्यक्रम देणे, म्हणजे कोणत्या साधन संपत्तीचा आपण किती वापर केला पाहिजे यालाही आपण तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. त्यानंतर साधन संपत्तीच्या वापरामध्ये काटकसर केली पाहिजे. पाहिजे त्या पद्धतीने आपण आपली साधन संपत्ती वापरत असेल तरी आपल्याला इतर त्याचं नुकसान सहन करावं लागतं, त्याचा फटका सोसावा लागतो. यासाठी म्हणूनच साधन संपत्तीचा वापर जो आहे त्या वापरामध्ये आपण काटकसर केली पाहिजे. आता त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो का मी. माझ्याकडे पैसा भरपूर आहे, पैसा आहे म्हणून मी तो पाहिजे तसा खर्च केला तर उद्या माझ्यावर भीक मागायची फळी येऊ शकते. त्यासाठी जो पैसा कमवायला मला जे कष्ट लागलेले आहेत त्या पद्धतीनं त्या पैशाचा विनियोग सुद्धा मी विचार करून केला तर उद्या माझं भविष्य सुखानं जाऊ शकेल, आरामात जाऊ शकेल. तशीच आपली इतर साधन संपत्ती जी आहे, काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे, काही मनुष्य निर्मित साधन संपत्ती आहे, याचाही आपण काटकसरीनं वापर करणं महत्वाचं आहे. हे सगळं आपल्याला अर्थशास्त्र शिकवून देतं. त्यानंतर कुटुंबाच्या व राष्ट्राच्या प्रगतीसाठी आर्थिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊ नये. काय म्हटलेलं आहे बघा, कुटुंबाच्या आणि राष्ट्राच्या, जसं एखाद्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी कुटुंबातील सर्व लोक एकत्र काम करत असतात, एकत्र कमावत असतात, एकत्र म्हणजे खर्चाच्या वेळी सुद्धा सर्वांचा विचार विनिमय केला जातो, तशा पद्धतीनं देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा देशातील प्रत्येक नागरिकाने भारत देशाच्या आर्थिक उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्याचबरोबर सरकारचे उत्पन्न वाढवण्यास योगदान देणे. आता सरकारचं उत्पन्न म्हणजे नेमकं कुणाचं उत्पन्न? आपलं तुम्हाला सर्वांचं उत्पन्न आलं. आपलं सरकारचं उत्पन्न वाढलं, देशाचं उत्पन्न वाढलं, देशाचं उत्पन्न वाढलं, देश श्रीमंत झाला, देश श्रीमंत झाला म्हणजे तुम्ही आम्ही सगळे श्रीमंत झालो. यासाठी म्हणूनच देशाचं किंवा सरकारचं उत्पन्न वाढविण्यास आपण हातभार लावला पाहिजे. हेही अर्थशास्त्राचं महत्त्व आहे. देशातील आर्थिक व सामाजिक समस्यांचे निवारण करणे. पुढचं महत्त्व काय आहे तर आपल्या देशात ज्या आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातील, कशा पद्धतीने सोडवता येतील यालाही महत्त्व देणं हे आपल्याला अर्थशास्त्र शिकवून जातं. देशातील अपेक्षित विकास व प्रगती साध्य करणे. काय म्हटलंय, देशातील अपेक्षित विकास म्हणजे आपल्या देशाचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे ही प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. परत प्रगती साध्यही केली म्हणजे फक्त विचार करून उपयोग नाही, प्रगती कशा पद्धतीने करता येते ते प्रत्यक्ष कृतीत आणलं पाहिजे. हे सर्व आपल्याला अर्थशास्त्राच्या अभ्यासातून शिकता येतं आणि म्हणूनच मानवी जीवनामध्ये अर्थशास्त्राला अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर पुढचा आहे आपला आर्थिक उपक्रम. आता हे आर्थिक उपक्रम आपण कशा रीतीनं वापरत जायचे, कशा रीतीनं आपण आर्थिक उपक्रमांचा वापर करतो का, तर प्रथमतः आर्थिक उपक्रम म्हणजे काय आपल्याला समजून घ्यावं लागेल. पैसे आणि संपत्ती मिळवण्यासाठी व आपल्या गरजा भागविण्यासाठी आपण जे विविध उपक्रम करतो त्यालाच आपण आर्थिक उपक्रम असे म्हणू शकतो. काय म्हटलेलं पाहिजे, पैसा आणि संपत्ती मिळवण्यासाठी, म्हणजे पैसा आणि संपत्ती ज्या वेगवेगळ्या मार्गाने आपण मिळवतो, जे वेगवेगळे उपक्रम राबवतो त्या वेगवेगळ्या उपक्रमांनाच आपण आर्थिक उपक्रम असे म्हणू शकतो. आता हेच आर्थिक उपक्रम जे आहेत या आर्थिक उपक्रमांची चार प्रकारात विभागणी केलेली आहे. हे चार वेगवेगळे प्रकार कोणते आहेत पार, तर पहिला आहे उत्पादन, उपभोग, विनिमय आणि वितरण. आता सुरुवातीला मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं होतं उपभोग म्हणजे उत्पादन म्हणजे काय, उपभोग म्हणजे काय आणि विनिमय म्हणजे काय. इथं आणखी एक भाग आला पार वितरण. आता पार उत्पादन म्हणजे काय, ज्यापासून वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात, म्हणजे वस्तू आणि सेवा उत्पादित करण्याची जी क्रिया आहे त्याला आपण उत्पादन म्हणू शकतो. आता हे उत्पादन वा प्राथमिक स्तरापासून जायचं म्हटलं तर आपल्या भारतीयांचा प्राथमिक व्यवसाय आहे शेती, म्हणजे शेतीपासून आपण जे धान्य उत्पादन करतो, शेतीवर अवलंबून असलेले इतर जे
मासेमारी आली, खाणकाम आलं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे वाहतूक सेवा आल्या, ह्या सर्व उत्पादन करण्याची जी क्रिया आहे त्याला आपण उत्पादन म्हणू शकतो। दुसरा आहे उपभोग। आता मगाशी थोडक्यात सांगितलं मी तुला उपभोग म्हणजे काय। उपभोग म्हणजे वस्तू आणि सेवांचा उपभोग घेणारा, ज्याला आपण दुसऱ्या शब्द वापरू शकतो ग्राहक। तर उत्पादकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा ह्या ग्राहकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ग्राहकांनी त्याचा वापर केला पाहिजे, त्या उपभोगल्या पाहिजेत, तरच त्याचा फायदा उत्पादकाला होऊ शकतो। आणि म्हणूनच तिसरा महत्त्वाचा घटक आहे विनिमय। तिसरा महत्त्वाचा घटक विनिमय काय सांगतो पा आपल्याला, उत्पादकांनी वस्तू आणि सेवा उत्पादित केलेल्या आहेत, उपभोक्त्याला त्या वस्तू आणि सेवा उपभोगायच्या आहेत, पण त्या उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत पोहोचवण्याची जी क्रिया आहे ती म्हणजेच विनिमय आलं। आता ह्या विनिमयामध्ये वाहतूक सेवा आल्या, म्हणजे उत्पादकापासून ग्राहकापर्यंत त्या वस्तू वाहून नेणं महत्त्वाचं आलं इथं। आणि चौथा घटक आहे पा वितरण। वस्तूंचा विनिमय झालेला आहे, त्या वस्तू आता वितरित केल्या पाहिजेत, दिल्या पाहिजेत, मग कशा पद्धतीने द्यायच्या, त्या देण्यासाठी सुद्धा त्या वस्तूंचा मोल ठरलेला आहे, किंमत ठरलेली आहे, ती किंमत घेणे आणि त्याला वस्तू पुरवणे हे सर्व या वितरणामध्ये येतं। तर ही झाली आपले आर्थिक उपक्रम। यानंतर पुढचा घटक काय आपला, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र। सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे अतिशय बारीक स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात। ही अत्यंत लहान अशी एक प्रक्रिया आहे, याचा या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अतिशय बारकाईने अभ्यास केला जातो। सूक्ष्म अर्थशास्त्र ही एका कुटुंबापुरती मर्यादित क्रिया आहे असंही आपण इथं म्हणू शकतो। तर याच्या विरोधात स्थूल अर्थशास्त्र जे आहे, ह्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र किंवा विशाल रीतीने अभ्यास केला जातो, म्हणून याला मॅक्रो इकॉनॉमिक्स सुद्धा म्हणतात। तर पण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये व्यक्तीच्या तुलनेत समाजाची किंवा राष्ट्राची अर्थव्यवस्था ही विशाल आहे, मोठी आहे, हे आपण इथं सांगू शकतो। आता अशा या आर्थिक प्रक्रियेमध्ये काही मूलभूत आर्थिक समस्या सुद्धा उभ्या राहू शकतात। आता या मूलभूत आर्थिक समस्या कोणत्या आहेत पा, तर आपली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, या नैसर्गिक साधन संपत्तीच्या कमतरतेमुळे आपल्या अर्थशास्त्रामध्ये अनेक वेगवेगळ्या समस्या उभ्या राहतात। आणि ह्या समस्या कोणत्या आहेत पा, पहिली समस्या आहे उत्पादकासमोर उभी राहिलेली पहिली समस्या, कशाचे उत्पादन करायचे। उत्पादन उत्पादकासमोर उभी राहिलेली पहिली समस्या म्हणजे आपण उत्पादन काय करायचं, कशाचं करायचं, हा प्रश्न का निर्माण झाला। तर जी वस्तू जी सेवा आपण उत्पादित केलेली आहे ती उपभोक्त्यांनी वापरली पाहिजे हे इथं महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच उत्पादकासमोर पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कशाचं उत्पादन करायचं। आता त्याचं एक साधं उदाहरण देऊ शकतो का, सध्या आपलं डिजिटल इंडिया झालेली आहे, सगळीकडं स्मार्टफोन्स वाहवा झालेली आहे, अशा परिस्थितीत एखादा उत्पादक कीपॅडचा किंवा बटणांचा फोन जर उत्पादित करत असेल तर आज त्या कीपॅडच्या फोनला कवडी मोलाची किंमत येणार नाही, त्यामुळे एक नुकसान उत्पादकाचं होऊ शकतं, उत्पादकाचा माल खपला जाणार नाही, त्याच्या वस्तू किंवा सेवा खपल्या जाणार नाही, त्यामुळे तो उत्पादक किंवा त्या उत्पादकाचा धंदा जो आहे तो धंदा दुमखाईला येईल। आणि यासाठी म्हणूनच सध्या बाजारपेठेत कशाला मागणी आहे हे जाणून घेऊन उत्पादकाने उत्पादन प्रक्रियेमध्ये पाय रोवणं किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये आवड दाखवणं महत्त्वाचं आहे। दुसरी समस्या अशी होऊ शकते कसे उत्पादन करावे। पहिला प्रश्न काय पडलेला होता, कशाचे उत्पादन करावे। दुसरा प्रश्न आहे कसे उत्पादन करावे, म्हणजे त्यासाठी सुद्धा पाहिजे त्या पद्धतीने आपण वस्तू आणि सेवा उत्पादित करू शकत नाही। उत्पादन केलेली वस्तू
जशी जसा त्याचा उपयोग सुद्धा वापर सुद्धा सहजासहजी करता यावा तशी ती वस्तू ग्राहकाला आकर्षित सुद्धा केली पाहिजे। आणि म्हणून दुसरा प्रश्न काय, कसे उत्पादन करावे, आणि तिसरी समस्या अशी आहे कोणासाठी उत्पादन करावे, म्हणजे उत्पादकाला उत्पादन केलं कशा पद्धतीने करायचं तेही ठरवलं, पण आता तिसरा प्रश्न काय पडला त्याला, कशा कोणासाठी उत्पादन करावे, म्हणजे आपण उत्पादन केलेली वस्तू समोरच्या व्यक्तीला वापरता यावी। तर अशा ह्या वेगवेगळ्या समस्या आहेत, आणि ह्या सर्व समस्या आपण यशस्वी रीतीनं सोडवत असेल तर आपणाला आपल्या या अर्थशास्त्राची माहिती जी आहे ही आपणाला पूर्णपणे समजली असं होऊ शकतं। आणि या ठिकाणी मी माझा पहिला पाठ थांबवतो। धन्यवाद। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।